मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विना सुलेखाताईंना ताईंना विचारते तू माझ्यासाठी दही वडे केलेत का सुलेखाताई ताई म्हणतात अगं अरुंधतीने केलेत विना अरुंधतीचं कौतुक करते त्यानंतर अनिश म्हणतो की मलाही दहीवडे हवेत असं म्हणून आता तो तेथून जातो भा अनिशच्या लहानपणीच्या आठवणी विना सांगू लागते अनिश किती तान्हा होता तेव्हा मी त्याला पाहिलं माझी छबी मला कधीकधी कधी, -कधी त्याच्यामध्ये दिसते त्यावरती सुलेखाताई म्हणतात तीन तीन पिढ्यांचे गुणदोष घेऊन आपण जन्माला येतो असं तुझ्यामध्ये कशी तुझ्या आईची तुझ्या बाबांची छाप दिसते आज जर ते असते ना त्यांना खरंच तुझ्याकडे पाहून खूप आनंद झाला असता तू इथे आलीस म्हणून मला सारखी त्यांची आठवण येते त्यावरती विना म्हणते आई पण मला हे सगळं आठवून खूप त्रास होतो त्या काळाचा विचार करायचं म्हटलं ना कुणी कुणी माझ्यासाठी जे काही केलंय ते सगळं मला विसरायलाच होतं जाऊ दे आपण तो विषय काढायलाच नको असं म्हणून वीणा आता तो विषय टाळते तेवढ्यातच तिला अनिरुद्धचा फोन येतो ती फोनवर बोलत बोलत बाहेर जाते तेव्हा सुलेखा ताईंना वाईट वाटतं ता, तर सुलेखा ताई तेथून ते जातात तेव्हा अरुंधती ही आशुतोषला म्हणते तुम्ही विनाशी बोलणार आहात ना आशू म्हणतो की हो मी बोलणारच आहे दुसरीकडे अनिरुद्ध घरी येतो संजना देखील बेडरूम मध्ये दे असते ती विचारते काय रे अनिरुद्ध तू लेडीज परफ्युम मारलास का त्यावरती अनिरुद्ध विचारतो म्हणजे तुला लेडीज परफ्युमचा वास आलाय का तेव्हा संजना म्हणते हो त्यावरती अनिरुद्ध म्हणतो आजूबाजूला लेडीज असतातच म्हणून तुला तो फ्रेगरेन्स येत असेल त्यावरती संजना आश्चर्यानेच विचारते म्हणजे लेडीज तुझ्या ले एवढ्या जवळ येत असतात का तेव्हा तू आडून आडून असा प्रश्न का विचारते मी एक कॉमन सेन्सचा भाग असतो विना आणि मी सतत एकमेकांच्या जवळ असतो म्हणजे एकत्र बसतो एकत्र फिरतो मग तिच्या कपड्यांचा फ्रेग्रेन्स माझ्या कपड्यांना आला तर कुठे काय बिघडलं आणि मला परफ्यूम आवडतातच तुला तर माहिती आहे त्यावरती संजना म्हणते हो मला माहिती आहे तुला परफ्यूम आवडतात आणि माझ्या परफ्यूमचा फ्रेग्रेन्स तुला खूप आवडायचा म्हणून तर तू माझं नेहमी कौतुक करायचा माझ्या प्रेमात पडलास तेरा वर्ष झालं आहे आपण एकत्र आहोत आणि माझ्या वाढदिवशी तू महागडा परफ्यूम मला गिफ्ट करायचास अरुंधतीच्या हाताचा आणि कपड्यांचा मसाल्यांचा वासायचा म्हणून तू चिडचिड करायचास आणि माझ्या परफ्यूमच्या फ्रेग्रन्समुळे तू माझ्याकडे ओढला गेलास आणि आजकाल माझ्या बड्डेच्या दिवशी तुम्हाला गिफ्ट पण देत नाही आणि काहीच नाही सगळं विसरलं असेल परंतु मी नाही असं म्हणून संजना आता तिथून जाते अनिरुद्ध हा मनातल्या मनात, मनात विचार करू लागतो विना माझ्या जवळून गेली तरी तिच्या कपड्यांचा फ्रेग्रेन्स माझ्या कपड्यांना लागला म्हणजेच आता मला काहीतरी करायला हवं विना तशी खूप स्मार्ट आहे आता मला ती कंपनीमध्ये जम बसवायचा असेल तर तिला हे पटवून द्यायला हवं अरुंधतीच माझ्याबरोबर चुकीची वागली आणि ते दोघे नवरा बायको मिळून तुझा विश्वासघात करतायत मला खूप काही करण्यासारखं आहे त्या कंपनीमध्ये काही काहीही करून मला आता विनाला पटवायलाच हवं असं अनिरुद्ध मनातल्या मनात आता विचार करू लागतो तर आता इकडे अरुंधती ही स्वयंपाक बनवत असते सगळेजण तेथे बसलेले असतात अनिश हा आशूला घेऊन बाहेर जातो आणि म्हणतो तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे बाहेर यश आणि नितीन हे दोघेही उभे असतात तेव्हा तू आत्ता ह्यावेळी इथे काय करतोय असं आशू हा चिडूनच नितीनला विचारतो नितीन म्हणतो अरे खास सरप्राईज आहे तुमच्यासाठी माझ्याकडे तेव्हा आशू विचारतो काय सरप्राईज आहे बोल ना तो खूप मोठ्या मोठ्याने बोलत असतो ते पाहून आता नितीन म्हणतो जरा हळू बोल ना हा तो यशला विचारतो काय तुझ्या हातात हे फुलांचा बुके वगैरे काय भानगड काय आहे अरुंधतीच्या बाबतीत जे काही सरप्राईज असतं ते नितीन आता आशूच्या कानात सांगतो तेव्हा ते ऐकून ते इकडे ऐकून आशूला आनंदाचा धक्काच बसतो तेव्हा आशू म्हणतो की बरं झालं पण हे असं झालं कसं सगळं तेव्हा नितीन म्हणतो हे सगळी यश आणि अनिश्ची कमाल आहे चला आपण अरुंधतीला सरप्राईज देऊयात आता सगळेजण आतमध्ये येतात तो त्या तिघींनाही आवाज देतो आणि लिकडे इकडे मध्ये बोलवतो सगळेजण तेथे आल्यानंतर तो, तो अरुंधतीला म्हणतो तुझ्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे अरुंधती विचारते काय झाले नक्की आशू सांगू लागतो अगं तुला वर्ल्ड टूरची ऑफर आली आहे असं म्हटल्याबरोबरच इकडे सगळेजण खूप खुश होतात हा यश अरुंधतीला सांगतो वेगवेगळ्या देशांमध्ये तू नामांकित शहरांमध्ये गाणं गाणार आहे आणि तुला ही ऑफर आली आहे हे ऐकताच सगळेजण तिचं अभिनंदन करतात सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो तेव्हा आता तू देशांमध्येही फेमस होणार आहे असं यश म्हणतो त्यावरती आता अनिश म्हणतो ऑटोग्राफ प्लीज अरुंधती मॅम आम्हाला ऑटोग्राफ देता का तर ती बाबतची ही गुड न्यूज ऐकून सगळ्यांनाच आनंद होतो तेव्हा ती विचारते हे कधी आणि कसं झालं मला तर माहीत पण नाही आशू म्हणतो मला पण माहीत नव्हतं हे सगळं यश आणि अनिशने केलंय नितीन म्हणतो तुझा विजा देखील मिळाला आहे त्यामुळे काहीच टेन्शन नाही आता फक्त त्यांच्याबरोबर एकदा बोलावं लागेल आणि मग तुला लगेच निघावं लागेल अरुंधती म्हणते बापरे मी एकटी कशी जाणार तिकडे आशूला विचारण्यात येतं की तुला अरुंधतीशिवाय शिवाय करमेल का तो म्हणतो अजिबात नाही मी अरुंधी तिला खूप मिस करेल तेव्हा सगळेजण एकमेकांकडे पाहू लागतात तर सुलेखा ताईंना देखील खूपच आनंद होतो तर आता दुसरीकडे अनिरुद्ध म्हणतो की बरं झालं विनाने मला कॉन्ट्रॅक्ट पेपर मेल केला आहे म्हणजे मला हे वाचता येईल आता निवांत तेव्हा तो मनातल्या मनात आता अरुंधतीबद्दल विचार करू लागतो आशूबद्दल विचार करू लागतो त्या दोघांचं मिळून नक्कीच त्या कंपनीमध्ये काही ना काही कॉलॅब्रेशन असणार आहे म्हणून तर त्यांनी मला ते कॉन्ट्रॅक्ट पेपर दाखवण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला होता विना ही खूप साधी भोळी आहे स्मार्ट आहे हे खरं आहे परंतु अरुंधतीच्या नावावर आता अर्धी कंपनी आहे आशुतोषने गरजेपेक्षा जास्तच तिला डोक्यावर चढवून ठेवलंय म्हणूनच आता सध्या ती हवेत आहे हे कामवल्या बाईसारखी तिची लायकी होती पण आता ती कंपनीची मालकीन झाली आहे आता ती माझ्यासमोर जास्त भाव खाणारच तोच नक्की या दोघांचा काय काय प्लॅन आहे कारण की तेव्हा असं म्हणून तो कॉन्ट्रॅक्ट पेपर वाचतो तर त्यामध्ये त्याला समजतं आशुतोष कंपनीमध्ये अजूनही इन्व्हेस्ट करतोय जेणेकरून त्याला कंपनीशी टच राहता येईल विनाला पूर्ण मालकी सुद्धा तो देऊ शकणार नाही आता विणाच्या हे कानावर घालायला हवं कारण या दोघांचा खरा चेहरा विनासमोर आणायलाच हवा आशू जोपर्यंत विनाबरोबर राहील तोपर्यंत माझं काहीही होणार नाही या स्वार्थी हेतूने अनिरुद्ध आता विनाला कॉल करतो तर इकडे ईशा ही अनिरुद्धच्या रूममध्ये येते अनिरुद्ध तेथे नसतो ती बाबा बाबा म्हणून आवाज देते तेवढ्यातच तो तेथे तो आणि विचारत काय झालं ईशू ती आनंदाची बातमी सांगते आईला वर्ल्ड टूरवर जायचं आहे तेव्हा अनिरुद्ध आश्चर्याने हो का कुणाबरोबर जाणार आहे आशू बरोबर तेव्हा ती म्हणते की नाही आई एकटीच जाणार आहे कारण तिला तिकडे जाऊन गाणी गायची आहेत आता आई खूप फेमस होणाऱ्या विचाराने ईशा खुश होते अरिंद हे यश पाहून इकडे अनिरुद्धचा पार जळफळट होतो आईला भेटायला मी जाऊ का कारण ती उद्याच निघणार आहे असं ती विचारते अनिरुद्ध म्हणतो आता खूप रात्र झाली आहे तू जाऊ नकोस तेव्हा ईशाचा मूड ऑफ होतो ती म्हणते बरं जाऊ देत असं म्हणून ती तेथून जाते अनिरुद्ध लगेच विनाला मेसेज करून सांगतो हे कॉन्ट्रॅक्ट पेपर आहेत ना त्याची एक प्रिंट काढ आणि त्याच्यावर साईन कर मेन पेपरवर तू साईन करू नकोस त्यानंतर आता इकडे अरुंध ती एकटीच रूममध्ये बसलेली असते तेवढ्यातच आशू तेथे येतो तो म्हणतो अरुंधी सॉरी हा मला खरंच माहीत नव्हतं याबद्दल अरुंधती म्हणते अहो तुम्ही आलात तर माझ्याबरोबर काय बिघडेल तेव्हा आशू म्हणतो मलाही तुझ्याबरोबर फिरायचंय वर्ल्ड टूरवर जायचंय पण अगं हा सगळा पसारा सोडून मला नाही येता येणार आणि विनाही त्यात आत्ता आली आहे तू तिकडे जा तुझ्याबरोबर ऑर्गनायझर आश्रमातील एक दोन मुली असतील तू नको काळजी करू दिवसभरात खूप व्हिडिओज काढ फोटोज काढ मला ते फोटोज सेंड कर व्हिडिओ सेंड कर अरुंधती म्हणते पण तुम्हाला पाहायला वेळ मिळणार आहे का तेव्हा आशुहा तिच्याकडे पाहतच राहतो अरुंधती त्याला शेजारी बसायला सांगते म्हणते मी माझ्या मुलांना घेऊन एकटीने खूप प्रवास केला आहे लग्न झालं होतं तरी लग्न झाल्यासारखंच वाटत होतं आणि त्या लग्नाचा काही उपयोगही नव्हता असं वाटतं नेहमी पण आता तुम्ही माझ्याबरोबर आहात तुम्ही मला खूप लाडवून ठेवलं आहे मी एकटी नाही जगू शकत तुमच्याशिवाय जगण्याची कल्पना नाही करू शकत असं म्हणून ती दोघेही एकमेकांना आता मिठी मारतात अरुंधती खूप रडत असते त्यानंतर आता तेथे विना येते मी हाय रोमिओ ज्युलियट असं म्हणते ते तुम्हाला आईने जेवायला बोलवलं आहे तेव्हा ते दोघेही पटकन एकमेकांपासून बाजूला होतात आणि खूप लाजतात तेव्हा विना म्हणते अरे कडीतरी लावायची खूप क्यूट रोमांस होता तुझा अरुंधती तू अजिबात काळजी करू नको तुला त्रास द्यायला इथून पुढे दोन आठवडे मी तेव्हा असं म्हणून ती लगेच तेथून जाते अरुंधती ही लाजत असते चाललेली असते पुन्हा मागे येते आणि आशुला मिठी मारते आशू ही तिला आपल्या घट्ट मिठीत घेतो त्यानंतर अरुंधती पुन्हा लाजते आणि तेथून जाते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये नितीन म्हणतो मला कॉन्ट्रॅक्ट पेपर वाचायचे अनिरुद्ध म्हणतो ते वाचायचे नाहीत त्यानंतर आता विनाही फक्त अनिरुद्धवर विश्वास ठेवते आणि पटकन त्या पेपरवर सही करून टाकते नंतर अरुंधती विनाला एक सल्ला देते अनिरुद्धपासून तू सावध राहा अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब